नमस्कार, शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात 12वी आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत। विषय आहे अर्थशास्त्र। मी समीना मेहबूब मुके खान। आज आपण मागणीचे विश्लेषण या प्रकरणातील प्रकरण जे तिसरा आहे अ मागणीचे विश्लेषण यातील भाग पहिला पाहणार आहोत। यामध्ये या प्रकरणात आपण मागच्या प्रकरणात आपण बघितले उपयोगिता, हा उपयोगितेचा मागणी हा आधार आहे। विशिष्ट वस्तूमध्ये असणारी उपयोगिता इच्छा निर्माण करते, पण उपयोगिता स्वतःहून वस्तूला मागणी निर्माण करत नाही। तर या प्रकरणामध्ये आपल्याला मागणीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मागणी विश्लेषण उपभोक्त्याच्या वर्तनाशी निगडित आहे। सर्वसाधारणपणे मागणी म्हणजे इच्छा, एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा। मग या मागणी म्हणजे इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि खर्च करण्याची तयारी जर असेल तर त्या इच्छेचे रूपांतर मागणी होते। उदाहरणार्थ जर माझ्याकडे 100 रुपये आहे आणि माझी इच्छा आहे की माझ्याकडे छान ब्रँडेड पेन असावा, माझी इच्छा काय आहे छान ब्रँडेड पेन असावा, तर इथं खर्च करण्याची तयारी म्हणजे माझ्याकडे इथं 100 रुपये आहेत आणि इच्छा आहे, आणि जर माझी खर्च करण्याची तयारीच नसेल तर त्या इच्छेचं मागणीत रूपांतर होत नाही। तर ज्या वेळेस माझ्याकडे आर्थिक पाठबळ आहे, खर्च करण्याची तयारी आहे आणि इच्छा आहे, म्हणजे मी 100 रुपये माझ्याकडे पैसे आहेत आणि माझी ब्रँडेड पेन घेण्याची इच्छा आहे आणि माझी ती खरेदी करण्याची तयारी आहे, तेव्हा त्या इच्छेचे मागणीत रूपांतर होते। मागणीची जी व्याख्या आहे, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नग संख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय। ही व्याख्या बेनहॅम यांच्या मते आहे। परत एकदा ऐका, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नग संख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय। आता पावसाळ्याचा सीझन आहे, विशिष्ट वेळ, विशिष्ट किंमत, 100 रुपये छत्रीची किंमत आहे, विशिष्ट वस्तूची म्हणजे इथं आपण छत्री, मग त्याची किती नग खरेदी करतो म्हणजे त्या वस्तूंची मागणी करतो ते म्हणजे मागणी होय। या व्याख्येवरून काही वैशिष्ट्य आहे। एक, मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे। मागणीला विशिष्ट वेळेत आणि किमतीचा संदर्भ आवश्यक आहे, म्हणजे इथं किंमत आणि वेळ खूप महत्वाचे आहे। आज आपण मागणी पत्रकात एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शवतात त्यास मागणी पत्रक असे म्हणतात। म्हणजे यामध्ये किंमत आणि त्या वस्तूची मागणी यांचा संबंध दर्शवला जातो। त्यात आज आपण पहिलं बघणार आहे ते वैयक्तिक मागणी। वैयक्तिक मागणी म्हणजे विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी होय। म्हणजे मी स्वतः मी एकटी पावसाचा सीझन चालू आहे, 100 रुपये किमतीला छत्रीची मागणी करते, ही झाली माझी वैयक्तिक मागणी। विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतींना वैयक्तिक उपभोक्ता म्हणजे वैयक्तिक एकटा उपभोक्ता किती नग संख्या खरेदी करतो हे ज्या पत्रात दर्शवले जाते त्यास वैयक्तिक मागणी असे म्हणतात। विशिष्ट वेळ पावसाळा आहे, वेगवेगळ्या किमती 60 रुपये असेल, 100 रुपये असेल, 200 रुपये असेल, मग अशा वेळेस मी एकटी
साठ रुपये किंमत असेल तर दोन घेईन, 100 रुपये असेल तर एक घेईन. हे दर्शवणारे पत्र म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. या ठिकाणी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, तो टेबल आहे. एक वस्तू छत्री घ्या, एक वस्तूची मागणी किंमत 10 रुपये असताना, मी म्हटलं ना मागे 100 रुपये असताना मी एकच छत्री घेईन, किंमत 10 रुपये असताना एका वस्तूची मागणी आहे. तर किलो मध्ये सांगितले साखर घ्या, काही घ्या तुम्ही. 8 रुपये किंमत, म्हणजे किंमत 10 रुपयावरून 8 रुपये झाल्यास मागणी वाढले होता, 2 झाले. परत 8 वरून 6, 4 झाल्यास मागणी मात्र 3, 4 अनुक्रमे वाढली. आणि 2 इतकी किंमत असताना मागणी सर्वात जास्त आहे, म्हणजे इथं अधिक किमतीला कमी मागणी आणि कमी किमतीला जास्त मागणी दर्शवली जाते. म्हणजे याच्यावरून किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. पुढे जे तुम्हाला एक आकृती दाखवते, या आकृतीमध्ये OX अक्षावर वस्तूची मागणी आणि OY अक्षावर किंमत दर्शवली. तो जो तक्ता आहे त्या तक्त्यानुसार या आलेखावर बिंदू घ्यायचे आणि ते सर्व बिंदू जोडायचे, आणि ते सर्व बिंदू जोडले असता एक वक्र तयार होतो, याला वैयक्तिक मागणी वक्र MM, MM किंवा DD1 हा वैयक्तिक मागणी वक्र तयार होतो. आणि तो मागणी आणि किंमत यामधला व्यस्त संबंध दर्शवणारा हा DD1 मागणी वक्र आहे. याच्यामध्ये ते दिलेले आहे MM. हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणार आहे. त्याच्यानंतर आहे बाजार मागणी. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी होय. म्हणजे विशिष्ट काळात, परत पावसात घेऊया, विशिष्ट किंमत 100 रुपये छत्री. मग इथं आता मी एकटी नाही, माझ्याबरोबर आणखीन बरेच जण आहेत, तिथं 5 जण आहेत. मग इथं 100 रुपये किंमत असताना मी 2 छत्र्या घेईन, माझ्या बरोबरचे जे सहकारी आहेत ते 4 घेतील, कुणी 1 घेईन, कुणी 10 घेईन. ही बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी म्हणजे बाजार मागणी. व्याख्यानकिनी बघा, विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतीला बाजारातील सर्व उपभोक्ते किती नग खरेदी करतात हे ज्या पत्रकात दर्शवले जाते त्यास बाजार मागणी असे म्हणतात. इथे एक चार्ट आहे बघा, तुम्हाला एक टेबल आहे, त्याच्यामध्ये एक वस्तूची किंमत, तुम्ही छत्री घ्या किंवा दुसरं काही घ्या, किंवा मी साखर घेते. इथं 3 ग्राहक आहेत, अ ग क. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या त्या वस्तूची किंमत, साखरेची किंमत 10 रुपये किलो असताना पहिला ग्राहक 5 किलो मागवेल, दुसरा ग्राहक त्या वस्तूची किंमत 10 रुपयेच असताना 10 किलो मागवेल, आणि तिसरा ग्राहक जो का आहे तो 15 किलो मागवेल. मग ह्याची बेरीज म्हणजे या अ ब आणि क ग्राहकाच्या मागणीची बेरीज म्हणजे बाजार मागणी होय. किती झाली हो? 30. मग किंमत 8 रुपये झाली, तर पहिला ग्राहक 10 किलो मागवेल, दुसरा ग्राहक 15 किलो मागवेल, तिसरा ग्राहक 20 किलो मागवेल. त्याची बेरीज किती येते हो? 45. अशा पद्धतीनं कमी किमतीला जास्त मागणी होत जाते आणि जास्त किमतीला कमी मागणी होते. इथं आणि त्या जर 4 रुपये किंमत असेल साखरेची किलो, तर इथं पहिल्या ग्राहकाकडून 20, दुसऱ्या ग्राहकाकडून 25, तिसऱ्या ग्राहकाकडून 30 किलो साखरेची मागणी केली जाते. असे या ग्राहकांच्या मागणीची बेरीज केली असता 75 येते, आणि 75 किलो साखरेची मागणी म्हणजे ही बाजार मागणी होय. अशा प्रकारे या किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध दिसतो. ही आहे आकृती. या आकृतीमध्ये तुम्हाला ग्राहकांच्या जे या तक्त्यानुसार, म्हणजे OX अक्षावर इथं तुम्हाला मागणी दाखवली आणि OY अक्षावर किंमत दाखवली, तक्त्यानुसार आलेखावर इथं तुम्ही सर्व
बिंदू घेतले असता आणि ते सर्व बिंदू जोडले असता मग बाजार मागणी वक्र हा तयार होतो. इथं बघा 10 रुपये किलो साखर असताना किती बेरीज झाले हो 30. इथे हे डॉट न दाखवले बघा 20 आणि 40 मध्ये 30. म्हणजे इथं तुम्ही आता प्रत्येक ग्राहकाचं नाही घ्यायचं तर एकूण बाजार मागणी किती किलो झाली हे घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला हा जो मागणी वक्राचा उतार आहे तो ऋणात्मक स्वरूपाचा आहे आणि हा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणार आहे. अशा पद्धतीनं हे तुम्हाला बाजार मागणी वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी आजच्या टॉपिक मध्ये झालेला आहे. धन्यवाद.